अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे सगळा देश शोकसागरात बुडालाय. अटलजींचं पार्थिव सध्या दिल्लीच्या भाजप मुख्यालयात ठेवण्यात आलंय. काही वेळातच त्यांची अंत्ययात्रा सुरू होणार आहे. या सगळ्याविषयी जाणून घेण्यासाठी दिल्लीत जाऊयात. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत. दीपक, काही वेळातच अंत्ययात्रेला सुरुवात होईल असं सध्या तरी दिसतंय. काय सध्या घडतंय भाजप मुख्यालयात? अजून किती वेळ हे अंत्यदर्शन सुरू राहू शकेल? भूषण, देशभरातून अटलजींचे चाहते जे आहेत त्यांच्या अंतिम दर्शनासाठी भाजप मुख्यालयात आले, त्यामुळे कदाचित आणखी काही वेळ जाण्याची शक्यता आहे. कारण एवढ्या लांबून लोक आले, त्यांना अंत्यदर्शन मिळाल्याशिवाय पार्थिव भाजप कार्यालयाबाहेर काढलं जाण्याची शक्यता कमीच दिसते. आज सकाळी सुद्धा त्यांच्या निवासस्थानी अनेक जण दर्शनासाठी आले होते, आणि त्यामुळे निवासस्थानावरून त्यांचा पार्थिव बाहेर काढायला सुद्धा बराच वेळ गेला होता. आपल्याला माहिती आहे 9 वाजता खरं तर पार्थिव भाजप कार्यालयात येणार होता, परंतु ते इथे यायला 11 वाजले, कारण निवासस्थानी सुद्धा प्रचंड गर्दी होती त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी. आणि आपण हा भाजपच्या मुख्यालयाच्या समोरचा रस्ता बघतोय. ही गर्दी जी आहे ती गर्दी आपल्याला सांगते की किती मोठ्या प्रमाणावर लोक जे आहेत या ठिकाणी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेले आहेत. थोडा कॅमेरा वरती करून आपण ही गर्दी आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो की मोठ्या प्रमाणावर लोक जे आहेत ते देशातील विविध भागातून जे आहेत ते दिल्लीत दाखल झालेले आहेत, आणि ते अटलजींच्या पार्थिवाचं अर्धदर्शन घेत आहेत. अर्धदर्शन घेतल्यानंतर ते परत फिरताना हा रस्ता जो आहे तो भाजपच्या मुख्यालयासमोरचा गर्दीने पूर्णपणे व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. ही गर्दी लक्षात घेताच भूषण, पार्थिवाचं अंतिम दर्शन जे आहे ते आणखीन काही काळ लांबण्याची चिन्ह आहेत भाजप मुख्यालयामध्ये. आणि हे दर्शन संपल्यानंतर लोकांची इथली गर्दी साधारणतः कमी झाल्यानंतर पार्थिव जे आहे ते राजघाटाच्या दिशेने निघेल. पूर्णपणे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्यामुळे तिन्ही दलाचे जवान जे आहेत त्या पार्थिवाबरोबर पूर्ण या प्रवासात त्यांच्याबरोबर आहेत. आपण बघितलं तर निवासस्थानावरून जेव्हा पार्थिव नेवाला भाजप कार्यालयाला, तेव्हा तिन्ही दलाचे जवान जे आहेत ते संचलन करत त्यांच्या गाडीच्या समोर होते. तर आता भाजप कार्यालयात जेव्हा हे पार्थिव आलेलं आहे, तेव्हा भाजप कार्यालयातून जेव्हा राजघाटाकडे प्रस्थान होईल पार्थिवाचं, तेव्हासुद्धा अशाच पद्धतीने लष्कराच्या तिन्ही दलांचे जवान जे आहेत ते त्यांच्याबरोबर मानवंदना त्यांना देतील आणि संचलन करत राजघाटापर्यंत जातील. राजघाटावरती त्यांच्यावर अंतिम संस्कार होतील, आणि हे अंत्यसंस्कार होताना त्या ठिकाणी तिन्ही दलाकडून त्यांना शासकीय मानवंदना दिली जाईल, आणि त्यानंतर त्यांचा पार्थिव जे आहे ते अनंतात विलीन होईल. भूषण, खरं दीपक, काही वेळात खरं तर ही अंत्ययात्रा सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र अटलजींच्या अंत्यदर्शनासाठी जनसामान्यांनी गर्दी केली आहे. त्या सगळ्यांना अंत्यदर्शन मिळेपर्यंत हे पार्थिव तिथून राजघाटाकडे नेलं जाणार नाही अशी शक्यता सध्या तरी दिसतीये. एकूणच सध्या मुख्यालयामध्ये, भाजपच्या मुख्यालयामध्ये सर्वपक्षीय नेते येत आहेत आदरांजली वाहण्यासाठी. भाजपचे काही दिग्गज नेते आहेत. आत्ता अजून कोणी मान्यवर तिथे येणं अपेक्षित आहे? भूषण, सकाळपासूनच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील भाजपचे अध्यक्ष, त्याचबरोबर भाजपचे सर्व नेते जे आहेत दिल्लीतले दिग्गज ते नेते, त्याचबरोबर विविध राज्यांमध्ये ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे त्या सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री असतील, त्या ठिकाणचे आमदार असतील, विविध राज्यातील खासदार असतील, हे सगळे जे आहेत ते आज सकाळपासूनच त्यांच्या दर्शनासाठी दिल्लीत दाखल झालेले आहेत. काहींनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन दर्शन घेतलं, तर काही जण भाजप मुख्यालयात येऊन त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत आहेत. आता अजूनही भाजपचे अनेक बडे नेते जे आहेत ते दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात आहेत, पण त्याचबरोबर सामान्य कार्यकर्त्यांची जी रीग आहे ती प्रचंड प्रमाणात या ठिकाणी लागलेली दिसते. VIP दर्शन जवळपास संपत आलेलं असं म्हणावं लागेल, कारण बहुतांश आमदार असतील, खासदार असतील किंवा केंद्रीय मंत्री असतील, विविध राज्यांचे मुख्यमंत्री असतील, यांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन यापूर्वीच घेतलेलं आहे. आता केवळ राहिले ती विविध भागातून आलेली सामान्य जनता जी अटलजींवर निस्सीम प्रेम करत होती, आणि तीच गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसते. हा ओघ जो आहे तो गर्दीचा थांबताना दिसत नाही आहे. मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यालयाच्या आतमध्ये जशी गर्दी आहे तसे अंत्यदर्शन घेऊन परतणारे जे आहेत लोक अटलजींचे चाहते ते आपल्याला या ठिकाणी भाजपच्या मुख्यालयाच्या समोरच्या रस्त्यावर दिसत आहेत. आणि हा गर्दीचा ओघ आटेपर्यंत कदाचित हे अंत्यदर्शन भाजपच्या मुख्यालयातलं अटलजींच्या पार्थिवाचं सुरू राहण्याची शक्यता आहे, आणि त्याच्यानंतरच पार्थिव जे आहे ते राजघाटाकडे रवाना केलं जाईल. एक आपण ताफा बघतोय, VIP ताफा, अशा पद्धतीने सकाळपासून अनेक VIP जे आहे ते दर्शनासाठी या ठिकाणी भाजपच्या मुख्यालयात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे अंत्यदर्शन झाल्यानंतर, VIP अंत्यदर्शन संपल्यानंतर, सामान्यांचं अंत्यदर्शन संपल्यानंतर या ठिकाणाहून पार्थिवांचं प्रस्थान जे आहे ते राजघाटाच्या दिशेने होईल. भूषण,
दीपक, भाजप मुख्यालयापासून राजघाटाचं अंतर किती आहे या संपूर्ण प्रवासादरम्यान? जसं तुम्ही सांगितलं की लष्कराच्या तिन्ही दलाचे जवान मानवंदना देत त्यांच्यासोबत असतील, किती वेळ साधारण मुख्यालयापासून राजघाटापर्यंत जाण्यासाठी लागतो? भूषण, जी वेळ दिलेली आहे की 4:30 दरम्यान त्यांच्यावर राजघाटावर अंत्यसंस्कार होतील, ती वेळ पाळली जाण्याची शक्यता कमीच दिसते. कारण एकीकडे भाजप मुख्यालयामध्ये त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी होणारी ही गर्दी आणि दुसरीकडे या गर्दीबरोबरच भाजप मुख्यालयापासून राजघाटाच्या दिशेने जो या पार्थिवाचा प्रवास होणार आहे तो प्रवासही प्रचंड वेळखाऊ असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की अटलजींच्या घरापासून ते भाजप मुख्यालय हे अंतर जवळपास केवळ 20 मिनिटाचं असताना 1.5 तासाचा कालावधी गेला. कारण अत्यंत संतगतीने या ठिकाणी हे पार्थिव या गर्दीतून वाट काढत भाजप मुख्यालयात येत होता. आता भाजप मुख्यालयातून हे पार्थिव जेव्हा राजघाटाच्या दिशेने जाईल त्यावेळेला सुद्धा साधारणतः चित्र असेल, तोच वेळ लागण्याची शक्यता. साधारणतः 1 ते 1.5 तास या ठिकाणाहून राजघाटावर पोहोचायला वेळ लागण्याची शक्यता आहे. कारण पार्थिवाबरोबर लष्कराचे जवान जे आहेत ते जवान बरोबर असणार आहेत आणि थेट जर गेलं तर राजघाटावर इथून साधारणतः 15 मिनिटात पोहोचू शकतो. परंतु आज अटलजींना शास्त्रज्ञांनी निरोप देण्यासाठी ज्या पद्धतीने भाजप मुख्यालयात गर्दी झालेली आहे तशीच रस्त्यावर सुद्धा आपल्याला त्यावेळेला गर्दी पाहायला मिळेल आणि या गर्दीतून वाट काढत पार्थिव राजघाटावर पोहोचायला साधारणतः 1.5 तासापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आणि त्यामुळेच 4:30 जी अंत्यसंस्काराची सध्या वेळ दिलेली आहे ती वेळ टळण्याची शक्यता आहे. कारण राजघाटावर पोहोचायलाच वेळ जाण्याची शक्यता आहे. भूषण, दीपक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तुर्तास आपण वेळोवेळी तिथली ताज्या घडामोडी तुमच्याकडनं जाणून घेत राहू.